तुम्ही कोण आहात? माझ्या घरात कसं घुसलात? हे तुझं घर आहे? मग हे माझं घर? हो, मग स्वतःच्याच घरात तू चोरासारखा का घुसलास? खिडकीतून का आत आलास? कोण आहेस कोण रे तू? हे विचारणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला दुष्यंतने पाठवलंय ना? हे बघ, जेवढं विचारतोय त्याची उत्तरं दे, जास्त प्रश्न विचारू नकोस. तुम्ही कोण आहात? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. आता बोल, तूच विशाल कर्णिक ना? हो. तुझा आणि दुष्यंतचा काय संबंध आहे? हे बघ, मी तुला सहज पोलिसात देऊ शकते, पण तरीही शेवटची संधी देते तुला. सांग, त्या सीमाला का पळवलंस? त्या जयेशला का मारलंस? बोल. कोण सीमा? मी तिला का पळवू? आणि कोण कुठला जयेश? त्याला तर मी ओळखत पण नाही, मग मी त्याला का मारू? तुम्ही माझ्यावरती वाटेल ते आरोप का करताय? एक मिनिट. MH 12 BA 85-32 ही तुझीच गाडी आहे ना? हो. तुझ्याच गाडीमधून सीमाचं किडनॅपिंग झालं. ज्याने सीमाला किडनॅप केलं त्या जयेशची डेड बॉडी सुद्धा तुझ्याच गाडीत तुझ्याच बंगल्याच्या आवारात सापडली. आणि तू म्हणतोस तुझा काय संबंध? आणि ती गाडी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. हो मॅडम, हे सगळं मी केलंय कशावरून? तुमच्याकडे काय पुरावा आहे? अरे, स्वतःच्याच घरात चोरासारखा शिरतोयस तू, आणि तुझ्याच कारमध्ये डेड बॉडी सापडली. यापेक्षा आणखीन सबळ पुरावा काय हवाय तुला? अहो मॅडम, मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्या सीमाला पाहिलेलं पण नाहीये, आणि आणि माझी गाडी चोरीला गेली. मी या घरात लपून राहतोय त्या दुष्यंतच्या भीतीने, कारण दुष्यंत माझ्या जीवावर उठलाय. का? दुष्यंत तुझ्या जीवावर का उठलाय? कारण त्याला माझं आणि पूजाचं प्रेम मान्य नाहीये. पूजाचं तुझ्यावर प्रेम आहे? हो. हवं तर तिला विचारा. पूजाला आम्ही भेटलोय आणि तिने सांगितलं तिचं प्रेम प्रणयवर आहे. प्रणय? कोण प्रणय? हे नाव सुद्धा मी कधी ऐकलं नाही. अच्छा, पूजानेच आमची प्रणयशी भेट घडवून दिली आणि ते दोघं लवकरच लग्न करताय, आणि तिच्या भावाने दुष्यंतनेच त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. अरे, तुझा तर साधा उल्लेखही नाही केलाय तिने. नाही हो, नक्कीच काहीतरी घोळ. अहो, पूजाचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे. मला तर वाटतं त्या दुष्यंतने जयेश करवी पूजाला पळवलंय, आणि सगळा संशय माझ्यावरती यावा ना म्हणून माझी कार सुद्धा चोरून वापरली. तुझी कार चोरीला गेली तर पोलीस कंप्लेंट केली असेल ना तू? कुठल्या पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट केलीस? नाही, मी कंप्लेंट नाही केली. म्हणजे मी टूरवर जाणार होतो, पण माझ्या पश्चात दुष्यंतकडून पूजाला काही त्रास होऊ नये म्हणून मी परत आलो. पण हे पूजाला माहिती नाही, आणि मी इथे आल्यापासून ती फोनही उचलत नव्हती, म्हणून मला खूप काळजी वाटत होती. आणि या सगळ्या गोंधळामध्ये मी कंप्लेंट करायला विसर. चल, एक वेळ मान्य करूयात की हे सगळं खरं आहे, पण मग जयेश ही डेड बॉडी तुझ्या कारमध्ये कशी आली? हे मला कसं माहिती असणार? ज्याने माझी गाडी चोरली त्याला विचारा ना. खरं तर ही गाडी मी पूजाला दाखवणार होतो आणि तिला सरप्राईज देणार होतो. मी तिच्यासाठी पेन पण आणलो होतो. पेन बहुतेक कुठेतरी पडलं असेल. मनाली, पूजाला फोन लाव. तुझ्या या असल्या पोकळ पुराव्यांपेक्षा आपण सरळ पूजालाच भेटून काय तो सोक्षमोक्ष लावूयात ना? आम्ही पूजालाच इथे बोलावून घेतो. उचलत नाही येते दाजी, आम्ही पूजाला घेऊन येतो, याच्यावर लक्ष ठेवा. मॅडम, मला येऊ दे तुमच्यासोबत. हे बघा, मला विचारू दे पूजाला की हा प्रणय कोण आहे. मॅडम, मी विचारतो.
हे सगळं काय आहे पूजा? आपल्या प्रेमात हा प्रणय कोणालाय? तुझं फक्त माझ्यावर प्रेम, फक्त माझ्यावर। तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची कशी होशील? मॅडम हे घर। पण पूजा फोन का नाही उचलत? अगं फोनच्या रिंगचा आवाज तर आतून येतोय, याचा अर्थ पूजा घरातच आहे। दरवाजा तर उघडा आहे, चल बघूया। पूजा कुठल्याही वस्तूला अजिबात हात लावू नकोस, म्हणाले शिखरला फोन कर लगेच। हो मी तिच्यासाठी पेन पण आहे।